नमस्कार। कायदेशीर दृष्टिकोनातून रेव्हेन्यू रेकॉर्ड अर्थात महसुली अभिलेख यांना मालकीचा पुरावा म्हणून दर्जा नाही। हे वास्तव असलं तरीसुद्धा आपल्याकडे सगळे करार, व्यवहार, परवानग्या इत्यादी सगळी कामं जी होतात ती महसूल अभिलेख आणि त्यातील नोंदींच्या आधारावरच केली जातात। त्यामुळे महसूल अधिकार अभिलेखातल्या नोंदी म्हणजे मालकी आहे का किंवा महसूल अभिलेखात नोंदी असेल तरच करार करता येतो का असे काही प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न होतात। आता ह्याच प्रश्नांचा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आणि टप्प्याटप्प्याने विचार करूया। सगळ्यात पहिले महसूल अभिलेखांचा जर विचार केला तर महसूल अभिलेख हे आपोआप अर्थात ऑटोमॅटिक अपडेट होण्याची सोय आपल्या व्यवस्थेमध्ये सध्या तरी नाही आहे। म्हणजे महसूल अभिलेखामध्ये जेव्हा नवीन नावं लावतात किंवा जुनी नावं काढून टाकली जातात ती कोणत्या ना कोणत्या व्यक्तींनी केलेल्या अर्जानुसार किंवा केलेल्या करारानुसारच केली जातात। साहजिकच एखाद्या व्यक्तीने दिलेला अर्ज किंवा केलेला करार हा जोवर गैर किंवा बेकायदेशीर ठरत नाही तोवर योग्य आणि कायदेशीर आहे असं गृहीत मानून त्या आधारे महसूल अभिलेखामध्ये नोंदी करण्यात येतात। मग आता प्रश्न असा येतो की महसूल अभिलेखामधल्या नोंदींमध्ये जर काही त्रुटी असतील, जर काही दोष असतील, तर त्याने एखाद्या व्यक्तीचा त्या मालमत्तेसंदर्भातला अधिकार नष्ट होतो का? तर असं अजिबात नाही। उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा एखादी व्यक्ती एखाद्या सातबाराची भोगवटादार आहे, त्या व्यक्तीला खरं म्हणजे चार वारस आहेत, पण त्याच्या निधनानंतर दोनच वारसांची नावं लावण्यात आली। मग ज्या दोन वारसांची नावं वगळण्यात आली त्यांचा आणि त्यांच्या वारसांचा त्या मालमत्तेमधला हक्क संपुष्टात आला का? तर असे अजिबात नाही। मग ज्या दोन व्यक्तींची नावं या मालमत्तेच्या सातबारावर किंवा महसुली अभिलेखात नाहीयेत त्यांना त्या मालमत्तेसंदर्भात काही करार करायचा अधिकार आहे का? तर निश्चितपणे आहे। कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मालमत्तेसंदर्भात करार करायचा अधिकार आहे किंवा नाही हे त्या व्यक्तीला त्या मालमत्तेमध्ये अधिकार आहे किंवा नाही याच्यावर अवलंबून आहे। त्या व्यक्तीचं नाव महसुली अभिलेखामध्ये आहे किंवा नाही ही बाब तशी गौण आहे। वर उल्लेखलेल्या उदाहरणानुसार समजा ज्या दोन वारसांची नावं सातबारावर आहेत त्यांना ज्या दोन लोकांची नावं सातबारावर नाही आहेत त्यांच्याकडनं हक्कसोडपत्र किंवा खरेदी खत करून घ्यायचं असेल तर ते थेटपणे करता येणं सहजपणे शक्य आणि कायदेशीर सुद्धा आहे। त्या व्यक्तींची नावं आधी महसुली अभिलेखात लावायची नंतर तो व्यवहार करायचा असं सुद्धा केलं जाऊ शकतं, पण तसं करणं हे आवश्यक किंबहुना बंधनकारक अजिबात नाही। कारण त्या दोन व्यक्तींना त्या मालमत्तेमध्ये हक्क कायद्याने मिळालेला आहे, त्या हक्कानुसार त्यांची सातबारावर नोंद असली काय किंवा नसली काय याने त्यांच्या करार करायच्या अधिकाराला कोणतीही बाधा निर्माण होत नाही। म्हणून अशा व्यक्तींकडनं त्यांचं नाव सातबारावर येण्याआधीच हक्कसोडपत्र, खरेदी खत किंवा तत्सम काही स्वरूपाचा करार केला तर तो केवळ त्यांची नावं सातबारावर नाहीत या एका कारणास्तव गैर आणि बेकायदेशीर ठरू शकत नाही। आता एखादा करार वैध आणि कायदेशीर असण्याकरता अनेक गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक असतं आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होणं हे आवश्यक आहे। बाकी कुठली त्रुटी असेल आणि त्या आधारे तो करार गैर किंवा बेकायदेशीर असेल तर तो करार आणि त्या करारातील व्यक्ती अडचणीत येऊ शकतात। मात्र केवळ महसूल अभिलेखामध्ये नोंदी असणं किंवा नसणं याच्या आधारे एखाद्या करारासंदर्भात वाद निर्माण करणं किंवा त्याला आव्हान देणं आणि त्यात यश येणं याची शक्यता अत्यंत कमी आहे।
जेव्हा आपण कोणताही कराराचा विचार करतो तेव्हा त्या करारामध्ये सामील व्यक्ती जो करार करत आहेत तो करार करायचा त्यांना अधिकार आहे का नाही या एकाच गोष्टीची पडताळणी आपल्याला केली पाहिजे. त्या व्यक्तींना तो करार करायचा अधिकार असेल तर दुसरा टप्पा म्हणजे त्या कराराला इतर कोणत्या कायदेशीर तरतुदीची बाधा आहे का हे सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ वरच्या दोन वरचं जे आपलं उदाहरण होतं की दोन वारस सातबारावर नाही आहेत तर त्यांना त्यांचा हक्क किंवा हिस्सा जर त्रयस्थाला विकायचा असेल, सहहिस्सेदार वगळून एखाद्या व्यक्तीला विकायचा असेल तर अशा परिस्थितीत हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार राईट ऑफ प्रीएम्प्शन अर्थात सहहिस्सेदारांचा हक्क खरेदी करण्याचा प्रथम अधिकार हा सहहिस्सेदारांनाच असतो आणि त्या हक्काचा भंग करून केलेला करार हा गैर आणि बेकायदेशीर ठरण्याची दाट शक्यता असते. म्हणून असा जेव्हा कोणताही करार करायचा असेल तेव्हा केवळ महसूल अभिलेखामधल्या नोंदी असणं किंवा नसणं एवढाच विचार न करता किंवा त्या एकाच गोष्टीवर सगळा आपला निर्णय अवलंबून न ठेवता त्याच्या बरोबरीने करारात सामील व्यक्तींना करार करण्याचा अधिकार आहे का, हा जो करार होतो आहे तो सगळ्या कायदेशीर तरतुदीत बसणारा आहे का, कोणत्या कायदेशीर तरतुदीचा या कराराने भंग होतोय का, या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग आणि सारासारपणे विचार केला पाहिजे आणि असा विचार केल्यानंतरच एखादा करार करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय आपण घेतला पाहिजे. कोणत्याही करारासंदर्भात निर्णय घेताना तो निर्णय केवळ महसुली अभिलेखावर अवलंबून घेऊ नये तर त्या करारातील सामील व्यक्तींचे अधिकार, त्या कराराची कायदेशीर पूर्तता, इतर कायदेशीर तरतुदी आणि त्याचा संभाव्य भंग या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि मगच एखादा करारासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा. धन्यवाद.